स्कूबा डायव्हिंग बोटिंग सफर बरोबर आता मालवणात सी वॉटर पार्क पर्यटकांसाठी दाखल होत आहे. लवकरच या प्रकल्पाचा शुभारंभ होणार असून अजून एक जलक्रीडा प्रकाराची यात भर पडली आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या समोर दांडी बीच सी वॉटर पार्क हा जिल्ह्यातील पहिलाच पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला असून महिना अखेरपर्यंत त्याचा शुभारंभ करून वॉटर पार्क पर्यटकांच्या सेवेत दाखल करण्याचा मानस पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची भुरळ देशी विदेशी पर्यटकांना पडत असून सिंधुदुर्गचे वाढते पर्यटन जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने वाटचाल करत आहेत. जागतिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अशा प्रकारची वॉटर पार्क प्रकल्प समुद्रात उभारले जातात. पच्चे कंपनीसह पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. मालवणात दाखल होणाऱ्या पर्यटकांना नाविन्यपूर्ण देण्यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येत या पर्यटन प्रकल्पाची उभारणी केली आहे. स्थानिक मच्छीमारांना व अन्य वॉटर स्पॉट व्यावसायिकांना कोणताही त्रास न होता येथे आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या प्रकल्पाची जागा निश्चित करण्यात आली आहे. बंदर विभागालाही याबाबत पत्र देण्यात आले असून सर्व प्रकारच्या परवानगीची पूर्तता करून या वॉटर पार्क प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा मानसही शुक्रवारी दांडी येथील दांडेश्वर मंदिर येथे झालेल्या व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला. वॉटर पार्क प्रकल्पात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेटसह अन्य सर्व सुरक्षेच्या उपाययोजना असणार आहेत. तसेच लाईफ गार्डची नियुक्तीही केली जाणार आहे. येथे आलेल्या पर्यटकाला सुरक्षितरित्या पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी कोणतीही कमी ठेवली जाणार नाही. अगदी माफक दरात जास्त सुरक्षा व जास्त पर्यटन आनंद ही संकल्पना राबवली जाणार आहे.